नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना न्यायालयानं दिलासा दिलेला आहे। मुंबई सत्र न्यायालयाकडून भाजप नेते दरेकरांना दिलासा दिला गेलाय। सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी आहे आणि तोपर्यंत अटक न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। भाजप नेते दरेकर यांच्या समोरच्या अडचणी वाढलेल्या होत्या। मुंबई बँकेत मजूर प्रकरणाच्या संदर्भाने त्यांच्या अडचणी वाढल्यानंतर अटकेची टांगती तलवार होती, मात्र आता त्यांना दिलासा दिला गेलाय। मुंबई सत्र न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली आणि यात न्यायालयानं त्यांना दिलासा दिलेला आहे। सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं दिलेले आहेत। अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होणार आहे, तोपर्यंत भाजप नेते प्रवीण दरेकर यांना न्यायालयाकडून दिलासा दिला गेला। अटक न करण्याचे न्यायालयानं आदेश दिले आहेत।